सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर बार्शी रोडवरील वडाळा गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एका संशयित वाहनातून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार त्यांनी मारुती 800 हे वाहन संशयित वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्या वाहनात वाहनचालक श्रीनिवास वाघमारे राहणार कळमन तालुका उत्तर सोलापूर हैसम आढळून आला. सदर वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनातून रिफिलिंग केलेल्या मॅकडॉल नंबर 1 विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या व रॉयल स्टॅक 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या असा विदेशी मद्याचा बनावट बॉटलिंग केलेला मद्याचा साठा आढळून आला. पुढील तपासात आमच्या विभागाच्या पथकांनी त्याच्या राहते घर कळमन तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी जाऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या घरातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला ओ चॉईस 750 मिली क्षमतेच्या 191 बाटल्या मॅकडॉल नंबर 1 विस्कीच्या 192 बाटल्या मॅकडॉल नंबर 1 रॉयल स्टॅग व इम्पेरियल ब्लू या विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या व बुचे आढळून आले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 3,49,990 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपीच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी माननीय दारूबंदी न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गणेश शुंडे हे करीत असून या कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गणेश उंडे, अंकुश अवताळे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकर व वाहनचालक रशीद शेख व संजय नवले यांनी भरीव कामगिरी केलेली आहे.